लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। बीजेपी के युवा नेता पांडुरंग आमले ने आज डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी सेवा सप्ताह के अंतर्गत सानपाड़ा के प्रभाग 76 में वृक्षारोपण और खाद्यान्न वितरण कार्यक्रम चलाया। यहाँ सानपाड़ा के सभी बूथ अध्यक्षों ने उद्यानों और कई ठिकानों पर पेड़ लगाए और हरियाली का संदेश दिया। युवा नेता पांडुरंग आमले ने कहा कि विधायक मंदाताई मात्रे के मार्गदर्शन में आज वात्सल्य ट्रस्ट के जरूरतमंद लोगों के साथ ही प्रभाग के 500 नागरिकों को मुफ्त खाद्यान्न वितरण किया गया। इस अवसर पर उनकी पत्नी समाज सेविका शारदाताई आमले का जन्मदिन भी मनाया गया। देखिए रिपोर्ट। बीजेपी के संस्थापकों में से एक डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी के नाम पर चलाए जा रहे सेवा सप्ताह के अंतर्गत आज बीजेपी युवा नेता पांडुरंग आमले ने सानपाड़ा प्रभाग 76 में पर्यावरण और लोक सेवा का उपक्रम चलाया। प्रभाग में 3 ठिकानों पर वृक्षारोपण के जरिए इसकी शुरुआत हुई। यहां दर्जनों बूथ अध्यक्षों ने पेड़ लगाया और हरियाली का संदेश दिया। इसके बाद वात्सल्य ट्रस्ट आश्रम में खाद्यान्न किट का भी वितरण किया गया। युवा नेता पांडुरंग आमले ने कहा कि विधायक मंदाताई मात्रे के मार्गदर्शन में डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी सेवा सप्ताह मनाया जा रहा है, जिसके जरिए आज हमने प्रभाग 76 में वृक्षारोपण किया और 500 से अधिक जरूरतमंद परिवारों को खाद्यान्न बांटकर मदद की। उन्होंने कहा कि यह सेवाएं आगे भी जारी रहेंगी। श्यामा प्रसाद मुखर्जी सेवा सप्ताह म्हणून आपण पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतभर हा साजरा करत आहोत। त्याचाच एक भाग म्हणून आम्ही जे पडिक प्लॉट होते त्या ठिकाणी एक त्याचं रूपांतर आम्ही गार्डनमध्ये केलं आणि त्या ठिकाणी आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमास आज आमच्या विभागातील सर्व बूथ अध्यक्ष पदाधिकारी हे मोठ्या संख्येने हजर होते। सानपाड्यामध्ये असं पूर्वी कधीच नाही घडलं की सर्व बूथ अध्यक्ष किंवा पदाधिकारी एका ठिकाणी कधी एकत्रित आलेले आहेत। तर या सेवा सप्ताहानिमित्त आज आम्हाला ते करता आलं आणि आज वात्सल्य ट्रस्टमध्ये जे आपले बंधू भगिनी आहेत अनाथ त्यांच्यासाठी धान्याचं किट वाटप केलं, ज्याचा करून त्यांना पुढील एक महिनाभर रेशन उपलब्ध होईल असा आमचा प्रयत्न आहे। आणि आमची पत्नी शारदा आमले हिच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही आज इथे एक धान्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला। यामध्ये आमचा कुठलाही स्वार्थ नाही आहे, खरोखरच एक समाजसेवा करायची हे आमच्या रक्तात भिनलेलं आहे। कारण मधल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकांची जी अवस्था आम्ही पाहिली ती अवस्था बघून आम्हाला असं कुठेतरी जाणवलं की आपणही काहीतरी बांधील, आपली काहीतरी बांधिलकी आणि त्याच बांधिलकीच्या माध्यमातून आम्ही लोकांसाठी या पुढेही अजूनही काही करता आलं ते आम्ही नक्कीच करू। आपल्याकडे जे काही आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा गरजू लोकांना कसा होईल याचाच प्रयत्न आम्ही करत आहोत। आणि समाजसेवा किंवा हे उपक्रम तर होत राहतील, परंतु पुढील काळात जर अजून कठीण काळ कधीही आला तर आम्ही त्यासाठी सज्ज आहोत आणि आमची पूर्ण टीम आहे ती सुद्धा सज्ज आहे। इस अवसर पर वात्सल्य आश्रम में केक काटकर समाजसेविका शारदाताई आमले का जन्मदिन भी मनाया गया। यहां सानपाड़ा बीजेपी के पदाधिकारियों ने पर्यावरण और सेवा कार्यक्रमों में हिस्सा लेने के बाद युवा नेता पांडुरंग आमले के जनसेवी पहल की सराहना की और इसे सानपाड़ा प्रभाग 76 के नागरिकों के लिए बेहद उपयोगी बताया। सेवा सप्ताह के निमित्ता अपने जे समाज सेवक है आमले साहब हा वृक्षारोपण आणि त्यांचे काय शेड्यूल प्रोग्राम आहेत त्याप्रमाणे जो कार्यक्रम अरेंज केलेला आहे हा एकदम स्वागतार्ह आहे। आणि स्पेशली आम्हाला त्यांचे आभार का म्हणायचे आहेत की हा जो आमचा प्लॉट होता हा बऱ्याच दिवसापासून डटुल ॲक्टरचं बॅरन लँड म्हणजे एकदम गवत आणि सापांचा इथं सुसवड होता, पण आमले साहेबांच्या ना भेटल्यानंतर त्यांनी जो आम्हाला चांगला रिस्पॉन्स दिला आणि आम्ही ह्या जागेचं डेव्हलपमेंट त्यांच्या माध्यमातून करू शकलो आणि म्हणून आपण हे सर्वजण या ठिकाणी उभे आहोत आणि म्हणून आम्ही त्यांचे आभार मानतो। पांडुरंग आमले साहेब
तर आदर्श कार्य कसं असावं हे त्यांच्या व्यक्तिमत्वातून या कोविड काळामध्ये आम्हाला दिसत आहे. विविध उपक्रम त्यांनी घेतलेले आहेत. अनेक कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं त्यांनी वाटप केलेलं आहे. सदैव मी बघते की निस्वार्थ बुद्धीने आणि विशाल हृदयाने आमचे आमले साहेब सतत हे कार्य करत आहेत. आजचा जो दिवस आहे, सानपाड्यात विविध ज्या ठिकाणी रिकामे प्लॉट होते तिथे वृक्षारोपण केले आणि सानपाडीवासियांना प्रदूषणमुक्त जे जीवन जगता यावं, प्रदूषणापासून आपल्याला जर मुक्ती पाहिजे असेल तर त्याच्यावर एकमेव उपाय आणि ते म्हणजे वृक्षारोपण. आणि साहेबांनी हा उपक्रम सातत्याने चालू ठेवलेला आहे. त्यांचं जे कार्य आहे ते खरोखर स्तुत्य आहे. ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वर इंडिया.